नमस्कार, मी शर्वरी। आपल्याला माहिती आहे सध्या पावसाळी अधिवेशन सुरू आहे आणि पावसाळी अधिवेशनात अनेक वादळी विषयावरती चर्चा होते। आरोप प्रत्यारोपांसोबत 5 वर्षात कुणी काय म्हटलं आणि कुणी कुणाला काय टोला मारला यावरतीही चर्चा होतीये। तर माजी मंत्री तथा राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंतरावजी पाटील यांनी चक्क मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना चांगलंच धारेवर धरलं आणि त्यांनी पूर्वी केलेल्या वक्तव्याची त्यांना आठवण देखील करून दिली। त्याबद्दलचा हा व्हिडिओ। पॉइंट ऑफ ऑर्डर आहे अध्यक्ष महोदय, माझा पॉइंट ऑफ ऑर्डर आहे की एक टर्म आहे, त्या टर्म मध्ये एक सभासद एक मंत्री आपल्याच भाषणाचं कॉन्ट्राडिक्शन त्याच टर्म मध्ये करू शकतात का? हा माझा पॉइंट ऑफ सन्मान्य जयंत पाटील साहेब, आपण जो हरकतीचा मुद्दा पॉइंट ऑफ ऑर्डर नाही संपलेलं नाही, त्यामुळे मंत्रिमंडळामध्ये नगरविकास मंत्री म्हणून प्रस्ताव सन्माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी त्यावेळी आणला। ते आमच्या शेजारीच बसायचे, त्यावेळी त्यांचा एवढा प्रचंड उत्साह होता की हे बंद केलं पाहिजे, हे चुकीचं आहे। त्यांची जी वकिली आहे ती त्यांनी एवढी उत्तम केली की आम्ही त्यांना भारीत इम्प्रेस होऊन आम्ही म्हटलं साहेब तुम्ही म्हणताय ते मान्य। म्हणून त्यांनी मांडलेला प्रस्ताव मंत्रिमंडळाने मान्य केला, सभागृहात त्यांनी त्याची वकिली केली, अत्यंत उत्तम भाषण केलं। देवेंद्र फडणवीस साहेबांना देखील त्याचं उत्तर देता आलं नाही। आज चेंज साईड चेंज झाली, आज ते पुन्हा सांगतायत की ते बरोबर नाही। एका 5 वर्षाच्या टर्म मध्ये एक सन्माननीय सदस्य आपल्या दोन मिनिटं एक सन्माननीय सदस्य आपल्या म्हणण्याचं कॉन्ट्राडिक्शन करू शकतात का? ठीक आहे, तुमचा मुद्दा समजला अध्यक्ष महोदय, करू शकतात का? आणि मागच्या वेळी जे भाषण आणि जे विचार त्यांनी मांडले त्याला ते आज विरोध कसा करणार याची आम्हाला माहिती। मी शर्वरी। सबस्क्राईब करा तिचा जागा न्यूज, शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा, जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत राहतील।